हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगन बाडा प्लस सर स्वागत करतो. मित्रांनो, आपली शिवार फेरी संपत आले आणि आत्ता आपण नर्सरीवरती आलो आहे आणि हे शिल्लोडचे शेतकरी आहेत. तर त्यांना विचारूया आपण की शिवार फेरी किंवा एकंदरीत प्लॉट बघून काय वाटलं. सर्वप्रथम त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमची ओळख सांगा सर्वप्रथम. अशोक साकळे. जरा मोठ्याने बोला. अशोक साकळे. मुक्काम पोस्टली आकडी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर. इथून आम्ही आणि आमची टीम आज या ठिकाणी सिमलाच्या प्लॉटला भेट देण्यासाठी इथं आलो होतो. आज जवळजवळ आम्ही 20 ते 25 प्लॉटला जवळजवळ व्हिजिट केल्या आणि उशिराची लागवड असून सुद्धा आजही ते प्लॉट सुरुवातीच्या प्लॉटपेक्षाही त्यांच्यावर खूप चांगल्या प्रकारे लोड दिसून आला आणि एक चांगल्या प्रकारचे उत्पन्न त्या शेतकऱ्यांना होत आहे आणि पुढेही अजून ते प्लॉट चांगल्या प्रकारे टिकतील आणि अजून एक चांगल्या प्रकारे उत्पन्न त्यांना आल्याशिवाय राहणार नाही. वजवळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे प्लॉट एकदम चांगल्या स्थितीत आज आहेत. चांगल्या कंडिशनमध्ये त्यांच्या आणि कुठलेही त्यांच्यावर रोग किंवा कुठलाही आज व्हायरस वगैरे दिसून येत नाही आणि एक चांगल्या प्रकारची क्वालिटी सिमलाची आज असल्यामुळं त्यांना बाजारभाव पण चांगल्या प्रकारे मिळू शकतो आणि एकंदरीत हे सगळे प्लॉट पाहून एक म्हणजे समाधानकारक दौरा झाला असा मानता येईल असं एक एकंदरीत या दौऱ्याच्या बाबतीत सांगायचं. मला सांगा साहेब, तुम्ही किती वर्ष झाले सिमला करता? सिमला आम्ही 5 वर्षापासून सिमला करतोय. पण अशा प्रकारची क्वालिटी आणि असे निरोगी सिमला म्हणजे आम्हाला आजपर्यंत तरी शक्य झालं नाही. तर 2-3 वर्ष अगोदरच एक रोगाचं प्रमाण कमी असल्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पन्न येत होतं. तर या 2-3 वर्षापासून आमच्याकडं सिमला एक 4 ते 5 तोड्याच्या पुढे जात नाही आणि आज ज्या इथं सिमला मी बघितल्या तर या 2-3 खोडे होऊन सुद्धा आज असं वाटत नाही यांचा पहिलाच खोडा असायला पाहिजे, तोडा असायला पाहिजे, अजून बाकी आहे पहिलाच तोडा. हा, म्हणजे एवढी कंडिशन त्यांची आज इथं आहे आणि आमच्या त्या कालावधीतल्या सिमला पूर्ण आम्ही काढून टाकल्या. म्हणून एकंदरीत या साहेबाची जी टेक्नॉलॉजी जे तंत्रज्ञान आहे त्याच्यापासून निश्चितच या लोकांना फायदा होतो आणि आम्हाला पण त्यांच्याकडून त्याच्या मार्गदर्शनाखाली पुढील लागवडी करण्याच्या हेतून आम्ही आज या ठिकाणी आलेलो. बरं, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघून आला, त्याच्यानंतर कुठून माहिती मिळाली? नाही, आम्ही अगोदर युट्यूबला एकदा बघितलं आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी पण बघितलं होतं आणि मग आमच्या शेजारी रमाबाद आणि आसडी या शेतकऱ्यांनी पण त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्यामुळे आमचा एकमेकाचा संवाद होत राहिला आणि मग नंतर आम्ही साहेबाशी चर्चा करत गेलो. पण मग आमचे आम्ही प्लॉट अर्धे झाल्यामुळे आम्ही काही त्यांचं मार्गदर्शन घेतलं नाही. पण आता नवीन 1.5 एकरवर 4 जुलैच्या प्लॉटला आता त्यांचं आपण मार्गदर्शन घेऊन त्यांच्या मार्गदर्शन घालतो प्लॉट चांगल्या प्रकारे आता ग्रीप घेत आहे. बरं, आता तुमच्याकडे संपूर्ण शेडनेट असतं का ओपन मध्ये? नाही, ओपन मध्ये आता मी 1.5 एकर सिमला लावलेली आणि शेडनेट मध्ये आता 12 टोक हे वांग लावलेलं आहे. वांग्याला पण त्यांचं आता शेड्यूल चालू केलेलं आहे. चालू केलेलं आहे. तर एकंदरीत जे 100 टन जे आम्ही सांगतो वगैरे ते कितपत आजच्या शिवार फेरी? आजच्या एकंदरीत शिवार फिरतून जे 100 टन सांगितलं त्याच्यापेक्षाही पुढे प्लस होऊ शकतं. म्हणजे या कंडिशन मध्ये आजचे ते प्लॉट आहेत त्याच्यात काही शंका नाही. बरं, तुमचं वातावरण आणि इकडच्या वातावरणात काय डिफरन्स आहे? इकडच्या वातावरणात थोडस काय झालं, जिथं प्लॉट आहे त्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे थोडं ड्राय आहे, म्हणजे त्याच्या लागवडी खाली क्षेत्र तिथं नाही आहे. त्याच्यामुळे एकंदरीत थोडस वातावरण चांगलं असायला आहे आणि आमच्याकडे कसं आहे, आमच्याकडे सगळंच इरिगेटेड एरिया असल्यामुळे, बागायती एरिया असल्यामुळे थोडा रोगाचा प्रभाव जास्त जाणवतो असं आम्हाला वाटतं. बरं, एकंदरीत ह्या सगळ्या आपण माहिती घेत असताना खर्चाचं बजेट कसं वाटलं? खर्चाचं बजेट त्या तुलनेनं काही फार वाटत नाही कारण मार्गदर्शन नसल्यामुळं आमचा खूप खर्चही अनावश्यक खूप होतो असं वाटतं. आणि आता इथं कसं आहे, त्यांचं मार्गदर्शन असल्यामुळं एक मोजका आणि व्यवस्थित खर्च होऊ लागला म्हणून त्यामुळे काही खर्च जास्त वाढणार नाही असं आम्हाला एकंदरीत वाटतंय. बर, आणि आता तुम्ही किती याच्यातले शेतकरी मार्गदर्शनाखाली शिमला लावू इच्छिता? आता आमच्याकडे म्हणजे आम्ही आता जे आलेले 8-9 जण तर इथं लावणारच आहे पण अजून जवळजवळ आमच्याकडे 50 ते 100 शेतकरी याला जुडतील असं आणि रोपं पण साहेबाकडून घेऊन लागवड करायचा आमचा आता मानस आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जे आपलं ब्रीदवाक्य आहे शेतीशी निष्ठा आणि शेतकरी हीच प्रतिष्ठा आणि शेतकऱ्यांचं हित हेच आपलं समाधान या अनुषंगानं आपण काम करत आहोत आणि यांना सुद्धा काम पटलंय, यांचा सुद्धा एक्सपिरियन्स मोठा आहे.
आणि या एक्सपिरियन्स पुढं आपण सुद्धा आपण म्हणजे त्यांच्या एक्सपिरियन्स पुढं आपला सुद्धा म्हणजे टिकाव झाला थोडक्यात, किंवा आपली क्वालिटी त्यांना इतकी जबरदस्त वाटली त्याच्यामुळं हे सुद्धा आता शिमला लावू इच्छिता. तर काही लोकांचा एक प्रश्न आहे की समजा साहेबांनी जर संपूर्ण महाराष्ट्राला कन्सल्टन्सी केली आणि इतकं उत्पन्न निघलं तर ते विकायचं कुठं, यावर तुमचं मत काय? नाही काय लोकसंख्येचा विचार केला तर उत्पन्न किती झालं तरी तेवढं खाण्यासाठी अपूर्णच पडणार आहे आणि नैसर्गिकरित्या त्याला काही मर्यादा पडतात. आणि ही जे हा जो पीक प्रकार आहे हा इकडं आता आमच्याकडं ज्या भागामध्ये तर एप्रिल ते मेच्या दरम्यान लागवड होती, इकडं आता जून जुलैच्या नंतर लागवड होती. म्हणजे एक सायकल जी ही कंटिन्यू चालू राहिल्यामुळे याच्यात काही फार मंदी येईल असं वाटत नाही. तर बघा शेतकरी मित्रांनो, असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा आणि अशीच माहिती मिळवत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि असंच तुम्ही नॉलेज घेत राहा, हीच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.